राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता। राज्याचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे होण्याची शक्यता। 7 डिसेंबर ते 22 डिसेंबर हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता। अधिवेशनात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, संपाचा आज 3रा दिवस, मुंबईकरांचे हाल। राज्यात डोळ्यांच्या साथीचा थैमान, अमरावतीत आठवडाभरात 2600 रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज 70 जणांवर उपचार। इरसारवाडी दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातल्या सर्व दुर्गम वाड्यावस्त्यांवर रस्ते बांधणार, उदय सामंत यांची माहिती। समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक, महामार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली। 500 धरण 91% भरलं, धरण परिसरात पाऊस नसला तरी घाटमाथ्यावरच्या पावसानं दिलासा। राज्यात कडधान्यांचा पेरा घटला, डाळींच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। हवामान बदलामुळे जगभरात गव्हाच्या उत्पादनात घट, भारतातही गव्हाचे दर तेजीत। दरवाढीमुळे टोमॅटो चोरीचं पीक, निफाडमधल्या शेतकऱ्यांना टोमॅटोच्या शेतात लावले सीसीटीव्ही। बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजात नीलगाय आणि रानडुकरांचा हैदोस, पिकांची नासधूस, वनविभागाचं शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष। नाधो महानोर यांच्यावर आज संध्याकाळी पळसखेडामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, वयाच्या 80व्या वर्षी काल झालं निधन। नितीन देसाईंच्या पार्थिवावर आज एनडी स्टुडिओत होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पार्थिवाचं घेणार दर्शन। मणिपूरमध्ये पोलीस कारवाईत 21 जण जखमी, कुकी जोमी समुदायाचा समूह दफनविधी लांबणीवर। अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरात पुन्हा सर्वे, एएसआयची टीम वाराणसीमध्ये, मुस्लिम पक्षकारांचं सुप्रीम कोर्टात आव्हान। राहुल गांधी विरोधातल्या मानहानी याचिकेवर सुनावणी, राहुल यांची याचिका रद्द करण्याची मागणी, मोदी आडनावावरून केलेल्या टीकेविरोधात याचिका। बिहारमधल्या एनडीएच्या खासदारांसोबतच्या बैठकीत मोदींचा विरोधकांवर निशाणा, निरर्थक मतप्रदर्शन नको, खासदारांना मोदींचा सल्ला। दिल्ली सेवा विधेयक काल लोकसभेत गोंधळात पास, गृहमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल। अनुच्छेद 370 रद्द करण्याची कोणतीही यंत्रणा नाही का, सुप्रीम कोर्टाची विचारणा। चर्चा करायची असेल तर आधी दहशतवादाला लगाम घाला, भारताचे पाकिस्तानला खडे बोल। पहिल्याच टी20 सामन्यात भारताचा पराभव, वेस्ट इंडिजचा 4 धावांनी विजय, मालिकेत 1-0 आघाडी। अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा नवा व्हिडिओ समोर, मंदिराच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात, पुढच्या वर्षी लोकार्पण। अभिनेता गोविंदाचा एक्स अकाउंट हॅक, हरियाणा हिंसेबाबत ट्विट केलं नाही, व्हिडिओ शेअर करत गोविंदाची माहिती। सौंदर्य प्रसाधनांवर भारतीयांकडून 6 महिन्यामध्ये 5000 कोटींचा खर्च, देशात 10 कोटी प्रॉडक्ट्सची विक्री। ऋतिक आणि प्रीतीचा कोई मिल गया पुन्हा सिनेमागृहात, 8 ऑगस्टला सिनेमाला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानं पुन्हा पाहण्याची संधी। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।